आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गोरेगाव पश्चिम MG रोड या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी गेल्या 50 वर्षांपासून एक कुटुंब व काही कोळी बांधव मच्छी विक्री या ठिकाणी करत असतात. आपल्या त्यांचे समस्या त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, नक्की काय समस्या आहे, काय BMC का त्रास देते? आमचा जन्म इथेच झालाय गोरेगावामध्ये. MG रोडच्या समोर आमचं आज 70 वर्षापासूनचं घर आहे. आमच्या आजी आईपासून आज आम्ही हा व्यवसाय मच्छीचा इकडे करतो. आता घरोघरी भैये सगळीकडे मच्छी घेऊन फिरतात, त्याच्यामुळे आमचा व्यवसाय सगळा ठप्प झाला आहे. मग आम्ही करणार काय? आम्ही पर्यायी धंदा म्हणून आम्ही जेवणाचा व्यवसाय करतो. भाकऱ्या, जवला, मच्छी फ्राय असं आम्ही हा जेवण करतो. पण हा BMC मध्ये वॉर्ड ऑफिसर आत्ता आलाय. आम्ही आज 25 वर्ष हे पत्रे टाकले होते, पण हा आमची जुनी दुश्मनी घेतोय. 2001 साली त्यांनी आमच्या मागे BMC लावली होती. त्यावेळी तो वॉर्ड ऑफिसर दुसरा होता, हा साधा ऑफिसर होता. पण त्यावेळी आमच्यावर खोट्या केसी टाकून आम्हाला बंद केलं होतं. पण तरी जिद्द करून आजपर्यंत आम्ही बसलो होतो. पण आता हा येऊन वॉर्ड ऑफिसर आम्हाला वारंवार त्रास देतो. फक्त आम्ही 4 महिला आहेत. आमच्या 4 महिलांना सुद्धा हा पोट भरायला देत नाही. 8-8 दिवसापासून येतो, पत्रे काढा, खांबे काढा, धंदा लावू नका. आम्ही धंदा नाही करणार तर आम्ही खाणार काय? आणि आम्हाला ते PM मोदीचं ते लोन काढायला, ते अर्ज करायला दिलंय. 10 वेळा BMC ला बोलून हे पत्र आणा, ते आणा, ते आणा. ते तर लोन तर आम्हाला दिलं नाही, पण लोन घेऊन आम्ही भरणार कसं? बरोबर. आम्हाला व्यवसायच नाही लोक करायला देत, तर मग आम्ही भरणार कसं त्यांचं कर्ज? ही नक्की कारवाई कधी झाली? ही 4 महिला पण झाली होती, त्याच्या आधी सुद्धा झाली होती, आज सुद्धा झाली होती. ह्या लोकांना नाही जमलं तर ही लोक पोलीस प्रोटेक्शन घेऊन येतात. अरे, आज मुंबई आमच्या कोळी लोकांची आहे. आज आमचा जन्म गेला इकडे. आम्ही या गोरेगावच्या खाडीचे मासे आणून आम्ही इकडे विकले. आणि हा राजेश आकरे हा कोळी आहे, पण ह्याला कोण पेट्या देतो, काय खोके देतो आहे की आमच्या मागे फक्त आम्हाला 4 महिलांना हा त्रास देतोय? ह्याला अख्खा जर ह्याला आमचा जर आमच्या आम्हाला टार्गेट करायचं असेल, ह्याने अख्खा गोरेगाव साफ करावा. आम्ही पण नाही बटणार. आमचं हेच बोलणं आहे. आम्ही प्रत्येक नेत्यांकडे गेलो, पण एकही नेता आम्हाला कोणी साथ देत नाही. कारण काय, ह्या चर्चवाल्याकडे इथे शाळा आहे, ह्यांच्याकडून यांना ॲडमिशनं मिळतात. आमच्या गरिबांकडून यांना काय मिळणार आहे? आमच्याकडून काय मिळणार नाही. आज पावसापाण्याचं त्यांनी तोडायला लावलं. भर पावसामध्ये आम्ही आज महिला इकडे अख्खा दिवस आम्ही काही न खाता आम्ही इकडे शूटिंग दाखवा. हा, आणि आता दुपारी आम्ही हा प्लास्टिक पण व्यवसाय कारवाई कशी केली? आम्हाला सांगतात चिकन नाही विकायचं, तंदुरी नाही विकायची. हे कोण आहे आम्हाला आमच्यावर बंदी घालणार आहे? अरे, जर परप्रांतातून हे बिहारी UPवाले येऊन यांनी आज मासे विकायला रस्त्यावर चालू केलं, आज आमच्या अख्ख्या कोळी लोकांची मार्केट बंद पडली. आमच्या अख्खे कोळी 100-100 वर्षाच्या महिला आमच्या अजूनही मासे विकतात. जर कुठला नेताच जर कोळ्यांना साथ देत नाही, तर या नेत्यांना मतं कोणी द्यायची? आज मला सांगतात आहे, हो तुम्ही ह्या भैयांना बसवलं. अरे, भैयाने माझे कामगार आहे, रोजचे त्यांना मला 500-200 रुपये द्यावे लागतात. माझ्या जागेवर मी कुठलाही व्यवसाय करणार? आज ह्या आखरेला गोरेगावात दिसत नाही आहे का? नाक्यानाकर सगळीकडे तंदुरी, शोरमा, चायनीज लावून भाड्याने जागा दिलेली. आणि आज आम्ही स्वतः महिला उभ्या राहिलो. आज आमचं 55-60 वर्षाच्या आम्ही महिला आहोत. आज आमचं शिक्षण इकडे झालं, आमचा जन्म इकडे झाला, आमचं लग्न इकडे झालं. नेत्यांना आमची मतं घ्यायला गोड वाटतात, आम्हाला न्याय द्यायला गोड वाटत नाही. सर्वांकडे गेली मी, पण सगळ्यांनी मधाचा बोट लावून आम्हाला बाजूला केलं. आज वॉर्ड ऑफिसर आम्हाला विचारतो, तुम्हाला कोळी भाषा येते काय? तुम्ही मच्छीचा व्यवसाय करता तर तुम्हाला कोळी भाषा येते का? या भैये मच्छीचे व्यवसाय करतात, हा भैयांना विचारायला जाणार का हा की ही तुम्हाला कोळी भाषा येते काय? यांनी विचारायचं ना त्यांना की तुम्हाला कोळी भाषा येते काय? आज आमचा जन्म मुंबईमध्ये झालाय, आम्ही स्पष्ट मराठीच बोलणार ना. सांगतात ना मराठी बोला, मग मराठीच बोलणार आम्ही का? ह्यांच्या बरोबर वॉर्ड ऑफिसर बरोबर कोळी भाषा करायला जाणार? इकडे आदिवासी गाव आहे, आदिवासी आमचा अजूनही आहे. आज 1000 आदिवासी उतरणार इकडे. ही लोक व्यवसाय करत होते इकडे. आज ह्या नेत्यांनी आम्हाला नष्ट करून टाकलं इकडून, त्याच्यामधून आज आम्ही एवढ्या महिला बसून इकडे. कारण आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही इकडे बसलो आहे ना. आमची मजबुरी आहे म्हणून बसलो आहे. हे गव्हर्नमेंटचे पगार खात आहे, ह्यांना कळतंय काय? लोक कर्ज काढून आज धंदा करतात आहे. आज आम्ही 25% हप्तेवाल्यांकडून रोज 1000-1000 रुपये हप्तेवाल्यांना देतो, तेव्हा आम्ही धंदे करतो. मुंबई आमची आहे. यांचे कर्ज घेऊन आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला लोक देतात 1000 रुपये, आम्ही रोज त्यांना भरून हा व्यवसाय करतो. आम्हाला 4-4 दिवस धंदा करायला देत नाही, आम्ही कुठून भरणार हप्ते? दुसरी गोष्ट, आमचा इकडे BMC ने येऊन काढल्याबरोबर तो राजेश आकरे गाडीतून येऊन बघून जातो.
की आमचं हे तोडलंय का, म्हणजे याला आम्हीच दिसलो का, याला का आमचा हप्ता पाहिजे का, याला कुठल्या बिल्डरनी का कोणी याला खोके पेट्या दिले आहेत? हा आमच्या महिलांना आम्हाला एवढ्या जागेवरून हटवायला बघतो. हा वॉर्ड ऑफिसर आल्यापासूनच आम्हाला त्रास देतोय. बाकी 25 वर्षात एकही वॉर्ड ऑफिसरने आम्हाला 25 वर्षाचे पत्रे काढून टाकले. आज कोळी समाजाचा बोर्ड सुद्धा आहे, महाराष्ट्र कोळी समाजाचा. मला पद होतं महिला कोळी संघटनेचं. आज एवढं होऊन आम्ही शिवसेनेसाठी काम केलं का नाही कोणी येत धावून? येतो, पण एकच आमचा नेता आहे माजी नगरसेवक राजू पाध्या साहेब, माझ्यासाठी येतात धावून कधीही बोलवलं तरी पण. आता सुद्धा ही पोरं आहे, त्यांनी बघितलं हे शुभम वगैरे, त्यांनी मला तेच सांगितलं, मावशी आम्ही तुझ्या पाठी उभे आहे, घाबरू नको. अरे आज मुंबई आमची आहे मराठी माणसाची, आम्ही काय यूपी बिहारला जाऊन यांची शेती करणार काय? शुभम तुझं काय मत आहे? माझं मत असं आहे की आम्ही लहानपणापासून मावशीला धंदा करताना बघतो, तर मराठी माणसांनी धंदा केला तर आपलीच मराठी माणसं हे धंद्याच्या विरोधात जातात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की 50 वर्षाच्या पण अधिक वर्षापासून हे लोक इथं धंदा करत आहेत, तर ह्याच्यावर कारवाई का? बाकीच्यांच्या नेते मंडळींचे पक्षाचे जे नाके आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही तुम्ही केली? बरं की नाही, तिथे तर चर्सी गर्दुल्ले दारू रात्रीच्या पिल्या जातात, तिथे काही वाईट होऊ शकतात, तिकडे कारवाई का बीएमसी करत नाही? हे आमचा मुद्दा आहे पहिला. आणि दुसरी गोष्ट तर ही एक आहे की मावशीला हमेशा तुम्ही टार्गेट का करता? ती जर हा धंदा करणार नाही तिचं घर कोण चालवणार? तुम्ही तिला घरातून पैसे पाठवणार आहेत का? तुमच्या पगारातून तिला घर चालवायला पैसे देणार नाही? अगर हे लोक जर धंदा नाही करणार त्यांचं घर कोण चालवणार? त्यांचं राशन कोण भरणार? हां, त्यांचं पण तर पोट आहे ना, यांचा पण तर निरावा झाला पाहिजे ना या गोष्टीवर. अरे आमचं माझं बोलायचं तात्पर्य की आज आम्ही इथे व्यवसाय करतो, कुठल्याही गाडीला वाहन आले ना त्रास नाही, आम्ही एका कोपऱ्यामध्ये. आणि आज परप्रांतीयांनी तो मॉल उघडून रस्त्यावर बसले फ्रूट विकायला, सगळं विकायला. ह्यांच्यावर का नाही कोण कारवाई करत? बीएमसी का नाही करत? कारण ह्यांना हप्ते जातात. आणि आम्हाला माहिती आहे कोण हप्ते घेतो, कोण कोणाला देतो, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आमच्याकडून एकायालाही हप्ता जायत नाही म्हणून आमच्यावर हे जळत. आणि आम्हाला एक आहे, पोलीस प्रशासन कधीही त्रास देत नाही, फक्त देते ती बीएमसी देते. आणि हा राजेश आखरे आल्यापासून तो आमच्या मागे खूप लागलेला आहे. आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार याच्या पुढे? आम्ही काय करणार आहे? आम्ही आमची जिद्द सोडणार नाही. हे बघा, जर यांनी जर आम्हाला खूप काही त्रास दिला ना, आम्ही आमची आत्महत्या करणार, घासलेट आणणार आणि अंगावर घालून घेणार आणि आखरेला बसवणार जेलमध्ये. त्यांनी यावं. तर आपण पाहू शकतो एमजी रोड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून जे व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला होत्या यांना वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागातील जे आयुक्त आहेत राजेश आखरे हे त्रास देत आहे असं यांचं मत आहे. थोड्या दिवसात राजेश आखरे यांच्याशी भेटून हा विषय मांडून त्यांची देखील प्रतिक्रिया आपला समाज मार्गदर्शकमध्ये आपण नोंदणी करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह मी उदय सांगाळे, आपला समाज मार्गदर्शक, गोरेगाव पश्चिम.